हिंगोलीचा गद्दार आमदार ज्या कळमनुरी मतदार संघामधून माननीय उद्योजी ठाकरे साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली आणि उद्योजीच्या जोर आज तो आमदार झाला. याच गद्दार आमदारांनी नांदेडला कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे नेते विनायक राऊत साहेब, नांदेड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरले. हा संतोष बांगर माझ्यासोबत जिल्हा प्रमुख होता हिंगोलीचा, त्यावेळेस हाच संतोष बांगर विनायक राऊत साहेबाच्या पाया पडत होता. विनायक राऊत साहेबाच्या पाया पडून उद्धवजीच्या आदेशाने त्याला जिल्हा प्रमुख केलं आणि आज ते जिल्हा प्रमुख झाल्यामुळं आज एक मटकेवाला, एक दारुड्या, एक रेती वा विकणारा, एक अवैध धंदे करणारा आज त्या कळमनुरी मतदारसंघामधून आज आमदार झाला. पण आज आमदाराची लायकी या महाराष्ट्राला कळाली. तो सोंगई आहे, ढोंगी आहे, आज एक बोलतो उद्या एक बोलतो. आपल्याला माहीत आहे त्यांचं विधान जे शिवसेनेला गद्दार झाला त्याच्या लेकराला बायको भेटणार नाही, त्याच्या लेकराचे लग्न होणार असा म्हणलेला तो बांगर. त्याच्या जे गद्दार झाले शिवसेना संघ त्याच्या बायका पळून जातील म्हणणारा हाच गद्दार आमदार बांगर आहे. आज एक बोलतो उद्या एक बोलतो. परवा त्याने आव्हान केलं होतं नागनाथाच्या देवळामध्ये, नागनाथाची शपथ घेऊन म्हणला होता जर मार्केट कमिटीला एक जागा जर पडली तर मी मिश्या काढून फिराल म्हणला होता. नागनाथाच्या मंदिरामध्ये बाजूला त्याने नागनाथाची शपथ घेऊन बोलला होता. एक नाही, माझ्या गाडीला नुसतं टच करा, नुसतं टच करा असा म्हणणारा त्याला बदलून काढलं, त्याच्या गाडीवर त्याची दगडं टाकली. आज तो काहीतरी बळकतो, काहीतरी बबलतो, सगळ्या महाराष्ट्राला त्याची औकात माहीत आहे. थोरात साहेबाच्या बद्दल त्याने जे बोलला त्याच्याबद्दल आम्ही नांदेड जिल्ह्याच्या वतीने, शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि त्याला आव्हान करतो. आज त्याच्या प्रतिमेला जोडे मारले, पण इथून पुढे जर तो सुधारला नाही तर त्याला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही. नांदेड जिल्ह्या मागच्या वेळेस विकास कामाचे म्हणून उद्घाटनासाठी नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे खासदार आले होते. त्या कार्यक्रमामध्ये उगच नाही ते बांगर बार रमेश गोरगळतो तसा संतोष बांगर कळमदुरीचा आमदार नांदेड जिल्ह्यामध्ये येऊन आमचे सचिव विनायक राऊत साहेब, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात साहेब यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं बांगरच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलेलं आहे. याच्यानंतर बांगरचे असेच जर वक्तव्य राहिले नाही सुधारला तर नांदेडची शिवसेना त्याला नांदेडमध्ये फिरू देणार नाही. विनायक राऊत साहेब आणि संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब यांच्या विरोधामध्ये वाचाळवीर आक्षेपार्ह विधान केले आणि विनाकारण बरगळत होता त्याचा निषेध म्हणून आम्ही नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज संतोष बांगर यांचा जोडे मारून निषेध केलेला आहे. संतोष बांगर ज्याबद्दल जास्ती काय बोलायची गरज नाही, ज्यांना महाराष्ट्रामधलं उद्धवसाहेबांनी पहिला बीफॉर्म दिला त्यांनी गद्दारी केली आणि मी उद्धवसाहेबासोबत आहे म्हणून सांगण्याच्या नंतर 8 दिवसानंतर त्यांनी पुन्हा गद्दारी करून एकनाथ शिंदे गटात सामील झालं.
फक्त आणि फक्त श्रीकांत शिंदे समोर मी काहीतरी आहे हे दाखवण्याचा केविलवांना प्रयत्न करून विनायक राव साहेब आणि संपर्क करून बबनराव थोरा साहेबावर त्यांनी बोलले. आज आमचं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं त्यांना आवाहन आहे, त्यांनी त्यांचं बोलणं थांबवावं, अन्यथा नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल.